नमस्कार मित्रांनो, एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे. स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण घडामोडीसाठी आमचे चॅनल एक्झाम गुरु मित्रांनो सबस्क्राईब करू. मित्रांनो, आनंदाची बातमी आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग गामध्ये कनिष्ठ अभियंता या पदासाठी गट ब अराजपत्रित भरती सन 2018-19 राबवण्यासाठी हे परिपत्रक आहे. बघूया काय ते परिपत्रक. हे सर्व ॲड्रेस आहे बघा, महाराष्ट्र शासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, प्रति अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ, बांधकाम भवन मुंबई. विषय कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब अराजपत्रित भरती सन 2018-19 विषयी. तर सार्वजनिक बांधकाम विभागामधील कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब अराजपत्रित या स्वर्गाची सन 2018-19 या भरती प्रक्रियेत 405 रिक्त पदे असण्याचे प्रस्तावित आहे मित्रांनो, आणि ती भरावायची आहे. सदर पदाची भरती प्रक्रिया माहिती व तंत्रज्ञान संचालनाच्या दिनांक 19/9/2017 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार महापरीक्षा पोर्टलद्वारे राबवणे आवश्यक आहे. सदर भरती प्रक्रिया राबवण्यासाठी आपणास नोडल अधिकारी म्हणून शासनाच्या दिनांक 7/12/2018 पत्रान्वये प्राधिकृत करण्यात आले आहे. तर मित्रांनो, चांगली बाब आहे. स्थापत्य अभियांत्रिकीमधील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, तुमच्यासाठी महाभरती येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या मंजुरीच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 20/7/2015 शासन निर्णयानुसार महिला व खेळाडू यांच्याकरिता विहित केलेल्या आरक्षणानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 19/10/2007 परिपत्रकान्वये अपंगासाठी मंजूर केलेल्या आरक्षणानुसार व महिला व बालकल्याण विभाग शासन निर्णय यांच्यानुसार सरळ सेवेने भरायची कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट अ गट ब अराजपत्रित स्वर्गाची 405 पदे मित्रांनो भरल्या जाणार आहे. तर ही विशिष्ट वर्गानुसार जागांची आखणी आहे. बघा, प्रत्येक वर्गाला जागा आलेली आहे. अनुसूचित जातीला 34 जागा, अनुसूचित जमातीला 10 जागा उपलब्ध पदे आहे एवढी, आणि यांची संख्या त्यांनी इथे मेन्शन केलेली आहे. महिला आरक्षणा अंतर्गत किती पदे मिळणार आहे, अन्नता अंतर्गत किती पदे मिळणार आहे, खेळाडू अंतर्गत किती पदे मिळणार आहे, या संपूर्ण याविषयी माहिती मित्रांनो या परिपत्रकामध्ये दिलेली आहे. तर तुमच्यासाठी हे बघा, परीक्षा पद्धत, प्रति उमेदवार शुल्क, बँकिंग चार्जेस वगळून हे सर्व दिले त्यांनी. कम्प्युटर बेस्ड एक्झाम 250, OMR बेस्ड एक्झाम 225. तर तुमच्यासाठी महाभरती येणार आहे, आनंदाची बातमी आहे. स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ते अधिकृत लेटर आहे बघा, उपसचिव महाराष्ट्र शासन निभा खेडेकर. तर अपेक्षा करू लवकरच येईन याची जाहिरात, आणि फॉर्म भरण्याची अवधी लवकर सुरू होणार. तर समोरच्या सर्व महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्यासोबत जुळून राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.